गेल्या 15-20 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली, त्याचबरोबर अनेक युवा नेतृत्वांचाही उदय झाला. यामध्ये जनतेचे प्रचंड पाठबळ व लोकप्रियता लाभलेले नेतृत्व म्हणून कोल्हापूरचे युवराज व शिवरायांचे 13वे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव ठळकपणे अधोरेखित आहे. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर संभाजीराजे लोकसभा निवडणुकीस उभे राहिले, पण त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. हा पराभव संभाजीराजेंच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. पहिल्याच प्रयत्नात आलेले अपयश संभाजीराजेंच्या यशाची पहिली पायरी ठरली. 2009 लोकसभा निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागल्यानंतरही खचून न जाता संभाजीराजे अधिक जोमाने काम करू लागले. याबद्दल बोलताना ते म्हणतात, 2009 पराभवानंतर माझ्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर राजवाड्यात परतून ऐशोआरामाचे जीवन जगायचे किंवा जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायचे. मी दुसरा पर्याय निवडला. पराभवानंतर संभाजीराजे कोल्हापुरातून बाहेर पडले व मराठा आरक्षणाबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कोल्हापूर जिल्ह्यापुरता विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी संभाजीराजे पुढे सरसावले. हे त्यांच्या घराण्याच्या वारशास शोभणारेच पाऊल होते. काही वर्षांपूर्वी बहुतांश मराठा समाजात आरक्षणाबद्दल प्रतिकूल मानसिकता होती. आम्ही उच्चकुलीन, सरदार, सरंजामदार, जातीवंत मराठे, आम्ही आरक्षण घेऊन स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घ्यायचे का? आरक्षणाच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही, अशी नकारात्मक लोकभावना मराठा समाजात रुजलेली होती. पण यामुळे समाजातील गरीब घटकांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात होत असलेले अतोनात नुकसान, कोचंबना याकडे कुणाचेही लक्ष नव्हते, अथवा प्रतिष्ठेपायी याकडे दुर्लक्ष केले जायचे. ज्या संघटना आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत होत्या त्यांच्यामध्येही एकी नव्हती. आरक्षणाच्या लढ्याला एकसंधपणा नव्हता. यावेळी संभाजीराजे छत्रपती या लढ्यात उतरले. मराठ्यांच्या सर्व संघटनांना त्यांनी एका छत्राखाली आणले. या संघटनांनी आरक्षण लढ्याचे नेतृत्व राजेंकडे सोपवले. संभाजीराजेंनी शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले व ठिकठिकाणी सभा घेऊन आरक्षणाबद्दल मराठा समाजात जनजागृती केली. पूर्वी आपण मोठे सरंजामदार जमीनदार होतो, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आपापसात वाटण्या होऊन आज 100 एकराचे 100 तुकडे झालेले आहेत. समाजावर आर्थिक दारिद्र्य ओढवलेले आहे. गुणवत्ता असूनही आपल्या मुलांना हवे ते शिक्षण मिळत नाही. मराठ्यांनो, ही परिस्थिती बदलायची असेल तर रम्य भूतकाळ विसरला पाहिजे. अभिमानास थोडा धक्का बसेल, पण आपल्या गरीब बांधवांना शिक्षणात फायदा होईल, असे स्पष्ट शब्दांत प्रत्येक सभेत संभाजीराजेंनी ठणकावून सांगितले. शाहू महाराजांनी मराठ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे कोल्हापूर संस्थानात मराठ्यांची सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात झालेली उन्नती समजावून देत आरक्षणाचे महत्त्व व आज मराठा समाजास असलेली आरक्षणाची गरज समाजाच्या मनावर बिंबवली. संभाजीराजेंनी 4 एप्रिल 2013 रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे 1,00,000 मराठ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढला. यामध्ये 84 अधिक मराठा संघटना सामील झाल्या होत्या व या मोर्चाचे सामूहिक नेतृत्व संभाजीराजेंकडे देण्यात आले. मराठा समाजाची खरी ताकद व एकजूट दाखवून देण्यामध्ये संभाजीराजे यशस्वी झाले. या मोर्चामुळे राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी गांभीर्याने विचार करणे भाग पडले व पुढच्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केले, पण ते केवळ एक मृगजळ ठरले. न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सत्तापालटही झाला. मराठ्यांना मिळालेले आरक्षण न्यायालयाने स्थगित केल्यामुळे आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई तुर्तास संपली होती. पण यानंतरही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संभाजीराजेंचे महाराष्ट्रात दौरे सुरूच राहिले. मध्यंतरीच्या काळात राजेंचे सामाजिक कार्य पाहता राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान मोदींच्या शिफारसीने
संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती केली. चळवळी व आंदोलने करून फारसे काही पदरात पडत नाही. आपले प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी हातात सत्ता हवी हे त्रिवार सत्य आहे. राज्यसभा सदस्यत्व स्वीकारल्यानंतरची राजेंची कारकीर्द पाहता त्यांनी खासदारकीचा वापर केवळ महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठीच केलेला दिसून येतो. पक्षीय राजकारणापासून ते पूर्णतः अलिप्त राहून आणि समाजाचे प्रश्न मांडत राहिले. राजे खासदार झाल्यानंतर काही दिवसांनी कोपर्डी येथे एक अमानुष घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ लाखोंच्या संख्येने मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र आला. पहिल्याच अधिवेशनात कोपर्डीच्या घटनेविषयी संसदेत आवाज उठून संभाजीराजेंनी आपल्या संसदीय कारकिर्दीस प्रारंभ केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत उपस्थित करणारे संभाजीराजे हेच पहिले खासदार आहेत. कोपर्डीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजाच्या वतीनं मुकमोर्चे निघाले. या प्रत्येक मोर्चात समाजाचा घटक म्हणून राजे सहभागी झाले. मुंबईतील आझाद मैदानावर या मोर्चाची सांगता झाली. आजपर्यंत झालेल्या आदर्शवत मोर्चांचा शेवट हिंसक पद्धतीने होण्याची स्थिती होती. या वेळेच्या परिस्थिती संभाजीराजे यांच्याच शब्दात. आजपर्यंत कोणत्याही नेत्याला व्यासपीठावर येण्यास बंदी असताना संयोजकांनी बोलावून व्यासपीठावर बोलण्यास सांगण्यात आले. मराठा समाजाने माझ्यावर दाखविलेला हा विश्वास छत्रपती घराण्यावर असलेल्या जनतेच्या प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण होतं. स्टेजवर बोलण्यासाठी उभा राहिलो असताना सुद्धा सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी बोलू का असे विचारले व सर्वांनी परवानगी दिली. आजही त्यावेळचे भाषण अनेक ठिकाणी पहावयास उपलब्ध आहे. प्रचंड दबाव आणि दडपण राजेंच्यावर होते. त्यावेळची परिस्थिती राजेंच्याच शब्दात मराठा समाजाला शांत करणं, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी नकळत माझ्यावर आली. तत्कालीन राज्य सरकारने ज्या काही तरतुदी केल्या होत्या त्या समाजासमोर मांडण्यासाठी एकाही नेत्याचे धाडस होत नव्हते. गृहमंत्रालयाकडून एक रिपोर्ट राज्य सरकारला देण्यात आला. या रिपोर्टनुसार जमलेला जमाव अत्यंत संतप्त व हिंसक आहे आणि जर का कोणताही निर्णय चुकीचा झाल्यास मुंबईमध्ये दंगल होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यावेळी सर्वच पक्षातील नेत्यांनी, यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते होते, त्यांनी तातडीची बैठक घेतली व बैठकीत जमावाला सामोरे कोणी जायचं याची चर्चा केली. या सर्वांनी संयोजकांशी चर्चा केली. संयोजकांनी युवराज संभाजीराजे जर काही सांगणार असतील तर त्यांना आमची काहीच हरकत नाही असे सांगितले. त्यांनी माझ्यावर इतका मोठा विश्वास दाखवला. सर्वांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळी मी आझाद मैदानात होतो. मला याची काहीच कल्पना नव्हती की आपल्याला या क्षणी मराठा बांधवांच्या समोर जायचं आहे. आता काही जण म्हणतील की राजेंनी कशाला जायचं, व्हायचं ते होऊ दे. यांच्या भावना आपण समजू शकतो, पण त्यांना एक विचारावेसे वाटते. याआधी जाट व पटेल यांच्या आरक्षणासाठी असेच महामोर्चे निघालेले होते. त्यांनी त्या मोर्चाच्या माध्यमातून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, तरी त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आपण जर त्यावेळी मोर्चात हिंसक झालो असतो तर काही लोकांना तेच पाहिजे होते. त्यासाठीच ते प्रयत्न करत होते. म्हणजे आजपर्यंत सगळ्या जगात आदर्शवत ठरलेले हे मराठा क्रांती मोर्चे एका झटक्यात देशविरोधी ठरले असते. पण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणजे देशाचे नुकसान. हा महान विचार मराठ्यांच्या अंगी भिनला असल्याने त्यांनी असे कोणतेच पाऊल उचलले नाही. संयोजकांनी व तिथे असलेल्या मराठा बांधवांनी आम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांचं काहीही ऐकणार नाही. आम्हाला आमचे छत्रपती संभाजीराजे जे काही सांगतील ते आम्हाला मान्य असा पवित्रा घेतला. पोलीस प्रशासनाने सुद्धा विनंती केली की आपणच यातून मार्ग काढू शकता. त्यामुळे नाईलाजास्तव स्टेजवर गेलो व 1 ते 1.5 मिनिटाचे भाषण केले. या भाषणाच्या आधी सर्वांची बोलण्याची परवानगी घेतली, मगच भाषण केले. राजेंच्या शब्दाला मान देत
मराठा समाजाने हातात कायदा घेतला नाही, कायदा सुव्यवस्था अबाधित राखली आणि मुकमोर्चाची सांगता झाली। हा क्षण फार निर्णायक होता। त्यानंतर मराठा आरक्षणासाठी चाललेली लढाई न्यायालयात पोहोचली। तिथे सुद्धा राजे स्वतः हजर राहत असत। आज न्यायालयाने जरी समाजाचे आरक्षण रद्द केले असले तरी समाजाला उपयुक्त ठरतील अशा संस्थांचे पुनर्बांधणी केली पाहिजे। सारथी, अण्णासाहेब पाटील, आर्थिक महामंडळ यांच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून मराठा समाजाला विविध लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत। मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतरही संयमाची भूमिका घेत शांततेचं आवाहन राजेंनीच केलं, त्याचं कौतुक सर्वांनीच केलं आहे। धन्यवाद।